आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खुश करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केले असं असलं तरी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेच्या व्यवहारार्थीबाबत शासनता व्यक्त केल्याचं बोललं जाते राज्याची तिजोरी रिकामी असतानाही योजना राबवणार कशी अशी शंका तज्ज्ञ मंडळी विरोधी पक्षांनीही उपस्थित केले त्यामुळे लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात येणार का आली तर ती अल्पजीवीच ठरणार का यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात ते येत आहेत राज्य सरकारची लाडकी बहीण योजना तिची व्यवहार येता अर्थ विभागाने उपस्थित केलेले प्रश्न आणि योजनेचे भवितव्य याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मध्य प्रदेश सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनंही राज्यात या योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं राज्यातील दोन कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात असा सरकारचा अंदाज आहे या योजनेचा सरकारनं मोठा गाजावाजा केलाय त्यामुळे महिलांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय अर्ज भरण्यासाठी लाडक्या बहिणींची गर्दी उसळत असल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळतंय असं असलं तरी अर्थ खात्यानं या योजनेबाबत नकार घंटा वाजवल्याची माहिती फुडाली या महत्वाकांक्षी योजनेमुळं राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर पोहोचण्याची भीती खुद्द अर्थ व्यक्त केली ही योजना शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची आहे ती राबवण्यासाठी पाच टक्के प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात आली त्याप्रमाणे योजना राबवण्याकरता दरवर्षी दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत मात्र त्यावर देखील अर्थविभागानं आक्षेप नोंदवत कडक ताशेरे ओढलेत महिलांसाठी आधीपासून अनेक योजना आहेत त्या अस्तित्वात असताना आणखी दुसरी योजना कशाला याकडंच लक्ष वेधण्यात आले तथापि अर्थविभागानं प्रतिकूल शेरा मारला असला तरी मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुढं रेटण्यात धन्यता मांडल्याचं बोललं जातंय अजित पवार यांनी अनेक वर्षे राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केले त्यांनी सादर केलेले बहुतांश अर्थसंकल्प हे कडक आर्थिक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात मात्र त्याच दादांना आता संवंग योजना वा धोरणांचा पाठपुरावा करावा लागत असल्याचं चित्र आहे असं असलं तरी दादा स्वतः या योजनेबाबत फारसे अनुकूल नसल्याचं म्हटलं जातं महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी ही योजना जाहीर करणं आणि प्रॅक्टिकली ती राबवणं या दोन्हीतला फरक दादांनी निदर्शनास आणून दिल्याची चर्चा आहे मात्र आगामी विधानसभेत ही योजना गेम चेंजर ठरू शकते असं भाजप आणि शिंदे गटाचं म्हणणं आहे या योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे लोकसभेत मार खावा लागलेल्या युतीच्या आशा पल्लवीत झाल्यात शिंदे गटाच्या नेत्यांकडून या योजनेचा जोरदार पुरस्कार केला जातोय तर भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अर्थ मंत्रालयाचे आक्षेप खोडून काढलेत महिलांच्या हातात पैसे आल्यानं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं सांगत त्यांनी लाडकी बहीणला पाठिंबा दर्शवलाय या योजनेवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी कोणतेही आक्षेप घेतले नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे याबाबतच्या बातम्या या तथ्यहीन असल्याचं त्यांचं म्हणणं आहे असं असलं तरी अद्यापही या योजनेबाबतचा संभ्रम दूर झालेला नाही आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी या योजनेच्या व्यवहारार्थीबाबत प्रश्न उपस्थित केलेत अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आत्तापर्यंत सहा ते सात वेळा अर्थसंकल्प मांडलेत मात्र यापूर्वी त्यांनी असा विचार केलेला नाही परंतु या सगळ्यात मला महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटते असा टोला पवार यांनी लगावला आहे याशिवाय आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या, या योजनेच्या यशस्वीतेविषयी शंका उपस्थित केली त्यामुळे आर्थिक तिजोरी रिकामी असताना ही योजना प्रत्यक्षात कशी येणार हा प्रश्न अधिक गडद बनला आहे ही योजना कागदावरच राहणार की अल्पजीवी ठरणार हे करण्यासाठी मात्र फार वाट पाहावी लागणार नाही इतकं खरं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र